नाही ना तुम्हाला द्यावा लागते ना घरून आनंदीबाईचा फोन येईन ना मॅडमचा काहो आली नाही काय अजून कारण कीर्तनाच्या मागा लागले तर ना आनंदराव ना भगवान बुद्धा सारखं थोडी सोन्याचा पिंजरा थोडी सोन्याचा पिंजरा आकाशी यवतमाळला माझ्या मायला पुरस्कार दिला होता बघ माझ्या आईला पुरस्कार दिला आणि काही दिवसानं माई माय मरण पावली पण ते अजरामर झाली आनंदाचा तुमच्या कोणती होती माऊली माय माऊली संस्था मा आईला कौतुक केलं तुम्ही लोकांनी आणि म्हणून ते म्हणे सत्यपाल जस त्या मा सुनीच देहदान केलं असं मालाही देहदान करतो तिचा सत्कार 10 गावात झाला पहिल्यांदा तुम्ही त्या माय माऊलीच कौतुक केलं मी देव मानलं ना आनंदराव कसंबे साहेब फक्त माय बापाले बाकीचे देव बाजारचा भाजीपाला नाही मनी भाव म्हणे दे रामला पाव देवा छान भेटायचा नाही रे देवा बाजारचा भाजीपाला नाही रे देवा बाजारचा भाजीपाला नाही रे देवा बाजारचा भाजीपाला नाही रे ओके आपण पुढचा प्रयोग घेऊन घेऊ आनंदरावांचा सोन्या चांदीचा देव त्याला चोरात भेट त्याला वडरात भेव सोन्या चांदीचा देव त्याला चोरात भेव देवा शान भेटता नाही रे देवा बाबाचा भाजीपाला नाही रे तुकळोजी बाबाचा देव कुठं राहे बाबा आई तुकळोजी बाबाचा देव ग्रामीण भागात गावामध्ये म्हणून तुकळोजी बाबानं गाणं लिहिलं की तुझं गावच नाही का तीर्थ बाबा रिकाम कशाला फिरत तुझं गावच नाही का तीर्थ बाबा रिकाम कशाला फिरत अरे रिकाम गावावर भाऊ आदरणीय खासदार साहेब यायचं सहकार्य तुमच्या गावावर तुम्ही गावच चांगलं ठेवलं आता गाव बनवणं तुमच्या हातात इथे आरोग्यवर्धनी उपकेंद्र मी त्या डॉक्टर साहेबाचा सत्कार करतो डॉक्टर असतात का इथं हे दवाखाना आहे का बोला ना बोला ना हप्त्यातून एक दिवस असते की सातही दिवस सातही दिवस असते काय रात्री कोणी बिमार पडलं तर डॉक्टर डॉक्टर एकच खेप येते काय हप्त्यात म्हणजे 7 दिवसातून एकच खेप बिमार पडते का तो आलं लक्षात म्हणून गाववाले सावधान वर्ग 4 खोल्या 2 गुरुजी 2 शिकवीत कोण गावातल्या लेकराले शिवाजी महाराज मालूम नाही ज्योतिबा फालून मालूम नाही यायले इंग्लिश मध्ये मालूम आहे ए फॉर आंबेडकर एच फॉर सावित्री जी फॉर गाडगे बाबा एम फॉर महात्मा फुले हे मालूम अरे तेही महापुरुष मालूम पाहिजात आणि आम्हाले शिवाजी महाराज बाबासाहेब शाहू महाराज रमा माता जिजाबाई अहिल्याबाई होळकर आम्हाला बाबू जगद्गुरु तुकाराम महाराज आदिवासी शहीद बिरसा मुंडा आम्हाला संत जगनाळे महाराजही मालूम पाहिजे आणि अण्णाभाऊ साठे मालूम पाहिजे समजल्या बहिणींनो आम्हाला हे मालूम नाही म्हणून म्हणून आपली माती झाली तुम्ही पाहून घ्या कोणाच्या बायका कलेक्टर कमिशनर न्यायाधीश मास्तरनी प्राध्यापिका डॉक्टरी कोणाच्या मुली ज्याईनं अभ्यास केला जे शिकले म्हणून माझ्या विद्यार्थी बहिणीला सांगेन आणि विद्यार्थी भावाला जीवनाचा फायदा घ्या शिक्षणाला महत्व द्या की तुझं गावच नाही का तीर्थ
बाबा रिकामा कशाला फिरत, तुझे गावत नाही का तीर्थ बाबा रिकामा कशाला फिरत, अरे रिकामा कशाला फिरत, तुझे गावत नाही का तीर्थ। आरोग्य वर्धनी उपकेंद्र आहे म्हणून इथं आज आपले सत्कार मूर्ती आहेत बाबू। मी राजेश बखानेजी या गावातील सरपंच ताई, पूर्ण मेंबर, उपसरपंच, पोलीस पाटील, सोसायटी चेअरमन, शाळा समिती, अवघेली विनंती करीन, तंटा मुक्ती अध्यक्ष, गुरुदेव सेवा मंडळ, गावकरी मायबाप, गावाकडे लक्ष द्या, तुमचे किती मतभेद असतील हे चुल्यात घाला, गाव एकत्रित या, मला हात हाताले हात लागून नाही राहिला, फ्रॅक्चर हाताले हात लागत नाही, खंजेरी बंद झाली, असे माणसाले माणसं जर जोडले नाही गेले तर सत्यानाश होते बाबू। म्हणून पुर गाव झुळवा, गाता गावाचा विकास साधा, कि तुझं गावच नाही का तीर्थ बाबा रिकामा कशाला फिरत, तुझं गावच नाही का तीर्थ बाबा रिकामा कशाला। इथे आमचे मित्र आले, दिनू भाऊ देशमुख, राजू मामा, मी त्यांना धन्यवाद देतो, माझ्या आष्ट्याला कार्यक्रम घेतला होता, ते मुकुंदा भाऊ देशमुखचे मामा आहेत, अशोक देशमुख साहेब, मी हा देशमुख परिवार माझ्याशी चिटकलेला आहे, याईनं मोठी बिल्डिंग बांधली पण सत्यनारायण केला नाही, केला काय दिनू उभ्या दा राह उभे या इकडे, माझी तब्येत कडे लक्ष देऊन ना राहिले तुम्ही दोघं हो, तुमची तब्येत मस्त आहे कारण दोघं भाऊ एकत्रित आहे ना, दिनू भाऊ मुकुंद भाऊ, आणि तुमची चॅनल आहे मामा, आभारी आहो, एक पुस्तक देतो, माझ्या तब्येत तुमच्या तब्येत तर राज काय, आभारी आहो, मलेच माहित आहे म्हणते, अरे बा तुमचं भविष्य तर काय, तर काय सांगाव, तुम्ही दोघं भाऊ एकत्रित आहे म्हणून तुमचं भविष्य जोरात आहे, तुमचं गाव एकत्रित आहे म्हणून भविष्य जोरात आहे, मग तुम्ही किराणा टाका की कृषी सेवा केंद्र टाका, मुंदळा तुमच्या साथीले आहेत, टाळ्या बस 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 बजा दिनू भाऊ, माझ्या तब्येत कडे म्हणून मी तुमच्या अंगाले अंग लावलं, त्याची अशी तब्येत आहे ना, त्यांना अंगाले अंग लावायचा म्हणजे थोडं बरं वाटते, आणि कधी बसायचं आहे तर चांगल्या तगड्या तुकड्या माणसाजवळ बसव, म्हणजे माणसाची इज्जत आपोआप वाढते, मारवाडी गुजराती जैन तुम्ही बरोबर त्याच्या जवळ राहत जा, अंगाले अंग लावत जा, मारवाड्याच्या गुजरात्याच्या जैनाच्या असं घासत जा, लक्ष्मी वास करते, एखाद्या गावचा एखाद्या तालुक्याचा मारवाडी मला बीपीएल मध्ये दाखवा बरं, बीपीएल मध्ये आम्हीच, आमचं नाव लिही घरकुल, त्याचं नाव नको लिहू, मा बापाचं नाव लिही वृद्धाश्रमाच्या पगारासाठी, लाज नाही वाटत बापानं पैदा करून टाकलं, आणि निराधारचा पगार बापाचा सर्वी सोय बरोबर असून खाता, छक मारायला पैदा केलं का तुम्हाला, खोट लिहिता, आमचा पोरगा आम्हाला वागवत नाही, अरे 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 तुमचा पोरगा जर वागवत नाही तर तुमचं बियाणच नाही, तुम्ही जीवनभरात केलं काय, मी घमेंडनं सांगतो, माझा मुलगा आहे माझ्याच सारखा पैदा झाला, 100 पेशंट दर मंगळवारी माझा मुलगा फ्री चेकअप करतो, मला गडकरी साहेबांना डेथ बॉडी फ्रीदर पाठवलं माझ्या घरी, महाराज बोले मैं भेजता आपको, गडकरी साहेब अर्थात मी कोण्या पक्षाचा नाही, मला कोणता पक्ष मालूम नाही, मी कोणाचा प्रचार प्रसार करत नाही, पण चांगल्या माणसाच्या प्रचाराला येतो, ठुंकर घालात लागी पण मी बोलत राहतो, माझा कोणता पक्ष नाही, माझा पक्षाचा अध्यक्ष एकच आहे तुकडोजी बाबा, अध्यक्ष तुकडो गाडगे बाबा, उपाध्यक्ष तुकडोजी महाराज, आणि आमचे बॉस आहेत फुले आले बाबा साहेब आले या, कुणी खाऊ आले या बाबा साहेब आले या, सावित्रीबाई आली या ना, सगळ्यांनी केलं या ना।
सावित्री बाई आलिया आमच कल्याण केलया सीताबाई आलिया आम्हाला मार्ग दिलाया अहिल्या देवी आलिया मलांत कल्याण केलया माऊल्यांना सांगेन त्या वळाच्या भोवती चक्रा मारणं आता बंद कर येणं ना देणं कंदील लावून येणं बसते फिरत काय साठी फिरताव माया हो सात जन्म जन्मी हेच पीस भेटाव दिली पिऊन धुपट तुया तोंडावर लग्नात तुया बापाकडून हुंडा घेणार सात जन्म जन्मी मागते बाबा ओ बाबा आई तुम्हाले सात जन्म जन्मी मागते के हेच पीस भेटाव केवढं मोठं प्रेम आहे त्या मायचं तुमच्या आणि तुम्ही दारू पिता तिले मारता किती बायका विधवा झाल्या म्हणून जीवनात दारू पिऊ नका कोणता मारवाडी पेला गुजराती पेला जैन पेला कोण्या मारवाड्यानं अशा बाया केल्या तू काय समजला तुया रिकाम्या जागा भरा नाही हो माय म्हणून आपली गर्मी कमी करा एकामेकाचा द्वेष करू नका माझ्या इम्मानानं सांगतो जीवनात अरे जीवनात मोठं व्हायचं आहे तर द्वेष कमी करू नका आगा लावू नका पेटले हे रान सारे पेटले हे रान सारे कोण विचविचाला विचारा जाऊन शाण्याला विचारा शांती कुणाला कशी लाभते माझ्या तशी झाला विचारा जाऊन शाण्याला विचारा जाऊन शाण्याला पेटले हे रान सारे पेटले रान सारे कोण विचविचाला विचारा जाऊन शाण्याला जाऊन शाण्याला शांती आपल्या गावाचं कल्याण करी वारकरी संप्रदाय आपल्या गावाचं कल्याण करी आपण आपल्यासाठी नसू रघु मरू समूहासाठी समूहासाठी म्हणून बाबू तुकडोजी महाराज सांगतात आपल्या गावाला तीर्थ बनवा द्वेष एकमेकाचा करू नका या राजकारणाच्या पार्टीच्या तुकड्यासाठी भांडू नका तुमचं गाव भांडत नाही म्हणून ते एवढं ज्ञानेश्वर माऊलीचं मंदिर बांधलं क्या बात आहे स्वर्गीय माधेराव डपरे गुरुजी सभागृह हे माय पापर हे बाई पुस्तक घे तुझं काय आणलं तुही डफरे चांगलं मार्केट आहे बाबा डफरे बाबाच चांगलं आहे तुमच्या गावाच नाव नांदोरा डफरे बर मिलिटरीत आहे का नांदोऱ्यातला एखादा मुलगा त्याच्या आईनं उभं असाल तो उभेरा बी ए शेफ मध्ये जिचा मुलगा मिलिटरीत त्या आईचा मुलगा मिलिटरीत आहे वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम बाई वंदे मातरम कीर्तन किती वेळ पर्यंत करू सांग बर माईक घेऊन अर्धा तास की बंद करू माईक मध्ये बोल माईक मध्ये बोल तू सांग एक तास तू लयच व पक्के माय बापाची लेकरू आहे हुशार माय बापाचं लेकरू आहे धन्यवाद बाळा पार्टी आभारी आहो बसा माय किती बहीण भाऊ आहो तुम्ही सिस्टर किती आहे तुला किती रामाले किती होते बहीण दोन तुम्ही किती आहे चौथा भाऊ झालाच नाही थकले रे नंदलाला काय काय तर पाच पाच सहा बोल झाल्या तू जरी तुझ्या घरात तुले भाऊ नाही भाऊ आहे का नाही पण तू तुझ्या मायबापाचं स्वप्न मुलानं नाही केलं ते तू करून दाखवतो समजली
काल माझ्या कीर्तनात एक बाई आलती बॉडी बिल्डर. तुमच्या गावातल्या चार पाच बाया एकाच बाईत बसत आणि ह्या तिथं असं करत. तू मुलगी जरी आहे पण त्या माय बापाचं नाव उज्ज्वल, त्या पप्पाचं नाव काय? माईक श्यामसुंदर. आणि तुझ्या मम्मीच? सिंधू. सिंधू श्यामसुंदर डबल यस. तुझं नाव? श्रावणी. ट्रिपल यस. काय लेकरू गोळ आहे. श्रावणी श्यामसुंदर एक एक मीरा दोनों ने श्याम को चाहा. अंतर क्या दोनों की राह में बोलू एक प्रेम दिखाई एक दर्शन. तुला पैसे या नाही देत नाही, तू खात्या घरातली दिसून राहिली. कपडे लत्ते चप्पल एकदम ओके आहेस. नाही मी देतो इथं कोणाले. तू ये रे, ये इकडे ये. मग बाई हे 100 रुपये मला सांग, याले देऊ की तुले? बोल. कंडिशन कोणाची चांगली आहे दोघही पैकी? तू सांग बाई, तुमच्या दोघही कंडिशन खाया प्या पासून घर कोणाची चांगली आहे? ऐक हे कपडे महाग कोणाचे आहेत त्याचे की तुम्ही? खरं सांग, खोटी नको बोलू. चप्पल पण नको. चप्पल त्याची महाग आहे का? तू सँडल आहे त्याच्या पायातच नाही. मग गरज कोणाले? बोल बोल. पैशाची ज्याचा पोट भरेल आहे त्याला जीव घालाव की जो उपाशी आहे त्याला जीव घालाव? मग हा उपाशी नाही होई लय गरम आहे. कोणाला ठेवून दे म्हटलं की त्यानं दिली ठेवून. जरा गरमपणा कमी करत जाय बाबू. दोघांच्या जीवनात फरक आहे. ते शांत आहे, तू गरम आहे. बाई हे कोणाला देऊ? अरे कोणाला देऊ हे? असं करतो ना, हे नोट फाळून टाकतो. दोघांना अर्धी अर्धी देतो. फाळू काय बाई? काय करायचं बोल. फाळू काय बोल ना. काय करायचं सांग. बोल सांग रे काय करायचं. चॅनल देऊन द्यायची. नाही ना, पण मला दोघांना द्यायचं आहे. वोटिंग तुले करायचं आहे, याला करायचं आहे. मग यातले मला फाळून देऊ की काय करू? बोल काय करायचं. आता याच्या जोड दे. बाई हे नोट फाळून देऊ काय अर्धी अर्धी दोघांना? काय करू मी याच? तुम्हाला दोघांना द्यायचं आहे तर मला काय करावं लागेल? बोल. नाही दोघांना द्यायचं आहे पण काय करायचं? दोघांना द्यायचं आहे. दोघांनी अक्कल गहन ठेवल्या. हे फाडल्यावर माल्यावर पोलीसवाले इथं पकडतील. मग बकाने साहेब जमानत घेतील. राहू द्या आपला माणूस आहे. हे घ्या तू 100 ते होती आहे. आता अजून दे 100. तू पहिले दे. ए रक्षाबंधन बस बसा. आई तुझा मुलगा बीएसएफ मध्ये आहे ना? किती लेकरं आहेत देवाच्या कृपेने? पोरी किती आहेत? 3 आहेत का? काय नाव पोराच? माईक माईक माईक. एकाचं नाव सचिन अजय अमर. त्याच्या बाबाचं नाव? दिलीप. तू एवढ्या आरामशीर नाव कोण घेतो? एवढ्या मिलिटरी माईक जवळ घ्या. माईक जवळ घ्या. लक्ष्मी दिलीपराव उईके. आदिवासी आहे आणि पोरग मिलिटरी. आम्ही लय मोठे समजतो. आपलं फक्त 12 मध्ये आदिवासी आहे. पोरग देशासाठी आहे. धन्यवाद माय. साडी दे. वंदे मातरम वंदे मातरम. धन्यवाद आई. कोणाला पाठवा नाही
सोंगीन आला थन्ना मॅडमचा पावर साहेब बघा नाही तर तुम्ही राहता समाजसेवक निरे रात्र दिवस भैरत राहता